नागपूर जिल्ह्यातील चनकापूर बी टाईप परिसरात 8 तारखेला दिल्लीवरून विमानानं आलेल्या 24 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाली आहे, तर घरच्यांनी प्रशासनापासून माहिती लपवली असल्याचंही समोर आलं आहे। सावनेर तालुक्यातील चनकापूर कॉलनी येथील युवती ही दिल्लीला शिकत असून 8 तारखेला ती दिल्लीवरून नागपूरला विमानानं आली होती। घरच्यांनी तिच्या आल्याची माहिती प्रशासनाला देणं अपेक्षित होतं, मात्र घरच्यांनी माहिती लपवून तिला घरीच होम क्वारंटाईन केलं होतं। अचानक तिची तब्येत खराब झाल्यानं तिला वलनी हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी नागपूर मेयो हॉस्पिटलला पाठवलं असता तिथे युवतीची चाचणी करण्यात आली असून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ही बाब लक्षात घेता सावनेरचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे आणि पदाधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन घरच्या लोकांना होम क्वारंटाईन केलं आहे। सावनेर तालुक्यामध्ये पोटा चनकापूर या गावामध्ये दिल्लीवरून आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची घटना नुकतीच आढळून आलेली आहे। या पार्श्वभूमीवर आता रुग्णांची संख्या वाढते आहे, तर प्रशासनाकडून मी गटविकास अधिकारी म्हणून आपल्या सर्वांना सर्व नागरिकांना सावनेरमधले आवाहन करू इच्छितो की बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती आपण प्रशासनाला देणं अत्यंत आवश्यक आहे। बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेला तात्काळ त्याच दिवशी देणे आवश्यक आहे। त्या व्यक्तींचं नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये स्क्रीनिंग होणं अत्यावश्यक आहे। हे जर लवकरात लवकर झालं तर त्या व्यक्तीला जर काही दुर्दैवाने काही जर विषाणू COVID-19 बाधा झालेली असेल तर लवकरात लवकर आपल्या लक्षात येऊन त्याच्यावरती लवकरात लवकर उपचार करता येईल। तसेच त्या पेशंटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी आलेले असतील त्याचीही माहिती नागरिकांनी स्वतःहून देणं अत्यावश्यक आहे। या कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासन दिवस रात्र मेहनत करत आहे, परंतु नागरिकांचंही संपूर्ण सहकार्य या निमित्ताने आवश्यक आहे अशी विनंती मी सगळ्यांना या निमित्ताने करतो आहे। जसं की आप सभी को पता है की चनकापूर कॉलनी में 24 वर्षीय युवती पॉजिटिव रिपोर्ट आया। आप सभी को जैसे मालूम है कि लोकल प्रशासन व केंद्र सरकार राज्य सरकार सभी लोगों को आवेदन कर रही है, रिक्वेस्ट कर रही है कि आपके घर में कोई आता है तो एटलीस्ट आप ग्राम पंचायत को आसपास के पदाधिकारियों को या पुलिस थाने में अपनी बातों को बताइए। लेकिन कैसा है कि इन लोगों ने जो हमारे यहाँ कल लड़की जो पॉजिटिव मिली उसमें सबसे बड़ी बात ये कि 8 तारीख तक दिल्ली से आई तो उनके घर के लोगों ने किसी ने उनकी जानकारी प्रशासन को न दी और उसका रिपोर्ट आया। इसके कारण लोगों में एक भय का वातावरण है और लोगों में गुस्सा भी है और जायज़ है। यदि आपके घर में कोई पेशेंट या कोई व्यक्ति बाहर का आता है सबसे पहले उसकी मेडिकल जाँच करा करके अपने घर में रखना चाहिए। आपने एक घर में रखा चाहिए कारण पूरे के पूरा एक कॉलोनी एक मोहल्ला पूरा दहशत में पूरा मोहल्ले को सील कर दिया गया। फिर भी आपके माध्यम से रिक्वेस्ट करता हूँ कि जो भी जिसके घर में ऐसे लोग कोई बाहर से पेशेंट या अच्छा व्यक्ति भी बाहर से आ रहा है दिल्ली मुंबई पुणे या अलग स्टेट से आ रहा है तो स्थानिक ग्राम पंचायत को स्थानीय पदाधिकारियों को स्थानीय पुलिस प्रशासन को कहीं ना कहीं सूचना दी ताकि जाँच करा सके। विनोद गोड़ बोले, स्टार महाराष्ट्र न्यूज़, नागपुर।